विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. तहसील कार्यालयातील शहर आणि तालुक्यातील विविध समस्या लवकर सोडवण्यासाठी पाचोरा काँग्रेस शिंगाडा मोर्चा 21 मार्च रोजी आठवडे बाजारातून काढणार आहेत. काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये प्रमुख मागण्या आहेत की पाचोरा शहरातील स्वस्त धान्य दुकानातून जानेवारी 2022 मोफत धान्याचा अद्याप पुरवठा झाला नाही. या तालुक्यातील काही ठिकाणी पुरवठा बाकी आहे तो तात्काळ देण्यात यावा अशी मागणी केली आहे. शहरातील जवळपास 2200 दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत, मात्र केवळ 4 कुटुंबांना लाभ दिला जातो. गेल्या 20 वर्षापासून BPL धारकांवर अन्याय होत असून त्यामुळे धान्य पुरवठा हक्काचा मिळत नाही. त्या कुटुंबांना तात्काळ समाविष्ट करण्यात यावं, तसेच त्यांच्यामुळे वंचित राहिले त्यांची चौकशी सुरू करून कारवाई करण्यात यावी. शहर व तालुक्यात काही मयत लाभार्थ्यांच्या नावे धान्य पुरवठा केला आहे. संबंधित लाभार्थ्यांनी याबाबत संबंधित दुकानदार यांना वेळोवेळी सूचित करून बदल केला नाही, असं देखील बेजबाबदार दुकानदार सह संबंधित अधिकारी यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी. विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, अनाथ यांना BPL मध्ये समाविष्ट करण्यात यावे. शेतकऱ्यांचे राहिलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. सगळ्यांनी पाचोरा शहरातील आठवडे बाजारामध्ये 21 तारखेला आपण सकाळी 11 वाजता यातून आपण इथून मोर्चा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा मोर्चा, आपण तिथून शिंगाडे मोर्चा आपण काढणार आहोत. बैलगाडे वगैरे घेऊन आपण शिंगाडे मोर्चा हा तशी कचेरी धडकणार आहे. आपल्या माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे, ज्या ज्या शेतकरी बांधवांना अनुदान आतापर्यंत मिळालं नसेल अशा सगळ्या शेतकऱ्यांनी आपण आपले सगळे कागदपत्र घेऊन आपण या ठिकाणी त्या आठवडे बाजारामध्ये आपण यावं. आपले ज्या जे रेशन दुकानं ज्यांना धान्य मिळत नाही त्याचे रेशन कार्ड घेऊन या. ज्यांना रेशन धान्य मिळतं पण अजून कमी मिळतं आणि त्यांचे जर युनिट कमी असतील अशा सगळ्या लोकांनी आपल्या रेशन कार्डच्या झेरॉक्स घेऊन आपण त्या मोर्चामध्ये आम्ही सामील व्हा. काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांचा पक्ष आहे. गरिबांच्या गोरगरिबांच्या गरजूंच्या साठी आपण लढा देणार आहोत, म्हणून या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी समाविष्ट व्हावं असं मी आवाहन करतो. बिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा.